जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। नवीन जे सरकार स्थापन झालेला आहे एकनाथ शिंदे सरकार, त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ते स्थापन झाल्यानंतर आजच्या तारखेला फायनली एकदा जे आहे खातेवाटप झालेला आहे। कोण झालेला आहे नवीन शिक्षण मंत्री आणि काय आहेत त्यांच्याकडून नेमक्या उमेदवारांच्या अपेक्षा, त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज शेवटच्या तारखेला जे आहे या ठिकाणी खातेवाटप झालेलं आहे आणि नवीन जे शिक्षण मंत्री असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील, दीपक केसरकर यांच्याकडे जे आहे या पदाची सर्व सूत्रे देण्यात आलेली आहे। तर आपण बघितलं पर्सनली, दीपक केसरकर हे जे आहे 67 वर्षांचे एक अनुभवी अशा प्रकारचे नेते आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे सावंतवाडी हे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत। अतिशय अनुभवी, शांत आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून दीपक केसरकर यांना ओळखलं जातं। कोकणासाठी त्यांचं जे व्हिजन आहे आणि मागच्या कित्येक वर्षापासून कोकणासाठी त्यांनी निजलित केलेलं जे कार्य आहे ते सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी परिचित आहे आणि शिक्षण क्षेत्राला अशा प्रकारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व लाभलं, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आहे शिक्षण क्षेत्राचा विकासच होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही सांगायची आहे की दीपक केसरकर हे जे आहेत ते शिवसेनाचे जे शिंदे गट आहे त्यांच्या गटामधले एक मंत्री आहेत, आमदार आहे। आता त्यांच्याकडून जे आहे तमाम महाराष्ट्रभरामधल्या एज्युकेशनशी रिलेटेड जेवढेही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे जे आहे लक्ष लागून असलेले जेवढेही उमेदवार असतील, मग ते जे शिक्षक भरतीच्या तयारीमध्ये असलेले उमेदवार असतील किंवा शाळांमधले रुजू झालेले शिक्षण सेवक असतील किंवा इतर जे सहशिक्षक आहेत ते असतील, त्यांच्या बऱ्याचशा अपेक्षा या त्यांच्याशी रिलेटेड आहेत। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांनी ज्यांनी 2017 परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांना दीपक केसरकर यांच्याकडून एकच अपेक्षा असणार आहे की त्यांनी जी चालू असलेली जी भरती आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करावी आणि सर्व उमेदवारांना जे आहे योग्य न्याय देण्यासाठी आपल्या स्तरावरून या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या कित्येक महिन्यांपासून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या अभियोग्यतेकरिता, त्या सर्वांची अपेक्षा आहे नवीन शिक्षण मंत्र्यांकडून की त्यांनी जी आहे येणारी अभियोग्यता चाचणी जी आहे पारदर्शी पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अति तात्काळ पद्धतीने जी आहे कंप्लीट करावी। आणि महाराष्ट्रामध्ये जेवढीही वॅकेन्सीज आहेत, जसं की आपण सर्वजण म्हणतोय की आज जवळजवळ आपण बघितलं ॲव्हरेज तर 30,000 आसपास या ठिकाणी वॅकेन्सी बाकी आहे, वॅकेन्सी आहे, तर ती संपूर्ण वॅकेन्सी त्यांनी कंप्लीट करावी, फील करावी अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे। जे विनाअनुदानितचे शिक्षक आहेत त्यांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी त्या शाळांना अनुदान द्यावा आणि जे शिक्षक आहेत त्यांना सेवा संरक्षण देखील द्यायला पाहिजे। आपण आपल्या चॅनलच्या वतीने जे आहे नवीन शिक्षण मंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि अपेक्षा व्यक्त करूया की त्यांच्या हातून जे आहे शिक्षण क्षेत्राचा उद्धार व्हावा।